कलाकार मंडळी, विनोदाच्या फुलांच्या माळा तयार करून त्या हास्य देवतेला अर्पण करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, पुन्हा चार वार हास्याचा संवाद. मंडळी, आज देखील बॉईज थ्री या सिनेमाची संपूर्ण टीम आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे, त्यांचं जोरदार स्वागत आहे. मंडळी, एमएजे महाचर्चेमध्ये एका ज्वलंत विषयावर घमासान चर्चा करण्यासाठी आता आपल्या समोर येत आहेत खानदेश सपूत, श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी श्याम सुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर गहिर जबर जंग असं स्वागत करतो माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे एमएजे महाचर्चा. आणि आजच्या चर्चेचा विषय ही कशी, अर्थात स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बुवा. आणि त्याच्यासाठी मी इथे दोन मान्यवरांना बोलवलंय, तर या दोन्ही मान्यवरांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बुवा, आणि त्यांची ओळख करून घेऊया. चेतनाजी नमस्कार. मी अखिल भारतीय मी नारी सगळ्यांना पुरून उरणारी या संघटनेची अध्यक्ष चेतना भट. वा वा वा. आणि रोहितजी तुम्ही? नमस्कार. हा, मी अखिल भारतीय आमच्या नडगे हाना पण आम्हाला पुरुष म्हणा. या संघटनेचा अध्यक्ष रोहित उर्फ सौत्यमाने फ्रॉम सातारा. वा. आणि मी अखिल भारतीय गणलेश किट श्यामला आणा या संघटनेच्या राष्ट्रीय श्यामला. वरा खाली होत. तर चर्चेला सुरुवात करूया बुवा. विषय आहे ही काशी, स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बुवा. हो म्हणजे हो म्हणजे काय म्हणजे कार्यक्रमाचं नाव बघा ना. हा, ही कशी, इथे पण पहिला ही, याच्यावर काय चर्चा करणार आता? नाही नाही नाही, चेतनाजी तुमचा मुद्दा बरोबर आहे. एक नंबरचं थर्ड क्लास नाव आहे. थर्ड क्लास? त्याच्या आईला ही म्हणलं तरी बी बाईच वाटतीय, आणि शी म्हणलं तरी बी बाईच वाटतीय. पुरुष कुठं आहे याच्यात? नाही, एक मिनिट, मला हे पटलेलं नाहीये. काय? मला हे पटलेलं नाहीये. म्हणजे शी म्हणलं तरी बाईच वाटतीय कसं म्हणाले? नाही नाही, उच्चार कसा केलाय? स्त्रीचा अपमान केलेला आहे. मला हे पटलेलं नाही. बाईला शी म्हणलोच नाही ना. पण माफी मागा. कशी माफी मागा? माफी मागा. कावर माफ मागा? माफी मागा. मागा माफी. कशी मागा? अरे थांबा. माफी मागा. अरे थांबा. माफी मागा. हार ते जायला काही माफी मागा. माफी मागा. हार म्हणतात तोंडावर मला हार. अरे चुप बटा. चर्चा अजून सुरू झालेली नाहीये. तुम्ही टीव्हीवर तो डिबेटिंगचा कार्यक्रम बघत नाही का? अरे आपल्याकडचे मुद्दे संपले, आपली गोची झाली, आपल्याकडे बोलायला काहीच नाहीये, तेव्हा काहीतरी कारण काढून आपण समोरच्याला माफी मागायला लावतो. अशी खरी पद्धत आहे ना. इथे कोणी मुद्दा काढला नाही, कोणाची गोची झाली नाही, तुम्ही डायरेक्ट शेवटचा अस्त्र काढला. तसं नका करू. हे बघा, मी दोघांनाही बोलायला चान्स देणार आहे, पण लेडीज फर्स्ट या नात्याने आधी तुम्ही बोला चेतना. हे बघा, हे बघा, हेच हेच काय हितच प्रॉब्लेम आहे मुळात. म्हणजे काय प्रॉब्लेम? लेडीज फर्स्ट का बर? म्हणजे पद्धत आहे. हे लेडीज फर्स्ट जे काय वाक्य आहे ना, हा, हेच स्त्री पुरुष समानता या विषयाचा भंगारपणा दाखवणार आहे मुळात. शब्द कसे वापरता हो? कसा शब्द भंगारपणा? लेडीज फर्स्ट का बर? मला एक गोष्ट सांगा, तो कार्यक्रम बघताय का टीव्ही तुम्ही? कुठला? हास्य जत्रा. मस्त. मग त्याच्यात ती प्राजक्ता माळे येते. आणि पहिली ओळख कोणाची करती? कोणाची? बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सईता मनकर. का बर? आहेत ना त्या. का म्हणजे? पहिलं त्याच का बर? प्रसाद का बर नाहीत? अरे बर, त्यांना आता एवढी भारी उपमा दिलेली आहे. हा, मग बिचारा त्या प्रसाद ओकासनी बी बाबा काहीतरी बोललं पाहिजे. आपण म्हणून आपलं उगाच खट्या मिश्किल रुबाबदार हेऊन त्याहून उगाच आपलं त्यांच्या तोंडावर गोळी पाडीत बसायचं. नाही नाही, विशेष नाही त्यांच्यासाठी. ती नाही, पण ही काय ओळख आहे? खट्ट्याळ मिश्किल का बार का बोरग आहे ती? मोठे स्टार आहेत ते. हे काय बारक बोरग आहे का ती? खट्ट्याळ मिश्किल. ओ बाबू माझे ते केवढं ते खट्ट्याळ आहे.
चल बाबू तिकडे फुरच्या खुर्चीवर जाऊन बसायचं, चल तिकडे. नाही मोठे नट का बरं? नाही का बरं सांग मला, ते का बरं बोल्डन बिंदच नाहीत? बोल्ड नाहीत कधी? आहेत आहेत मग खूप आहेत. आणि मग ते जाऊ दे, ते विषय सोडा. त्या हास्य जत्रेच्या सुरुवातीला बी गाणं म्हणाय तुम्ही पूर्वीच ठेवली आहे ठेवली नाही बरं? त्याच्यावरती प्राजक्त माळी येऊन स्वतःच डान्स करते करतात का बरं? प्राजक्त माळीच का बरं? आता मग कोणी करा मग? श्याम मांगर का बरं नाचत नाही? पण त्याच्या काय संबंध आहे? टिटवाळ्याचा अजय देवगण आहे. देव अजय देवगण टिटवाळ्याचा? श्याम मांगर का बरं नाचत नाही सांगा मला? जमल का प्राजक्त माळीला? जमल का सांगू तुम्ही? प्राजक्त माळी 200 वेळेला माफी मागेल श्याम मांगरजी, एवढं खतरनाक नाचते ती बोरग. काय सांगताय मग तुम्ही? वाटेल ते बोलताय, आपला मुद्दा काय आहे? रोहितजी काय स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बाबा? याच्यावर चर्चा आहे ना? माझा मुद्दा आहे. आता मला सांगा तुम्ही, एसटीत बसलाय का? म्हणजे बसलाय ना हो. एसटीत पुढच्या 7-8 सीटा राखीव असते त्या बायकांसाठी. ठेवले तुमच्यासाठी ठेवले की द्या. मग बायका काय करते त्या? एसटीत बसणार आणि जाऊन पहिलं जेंट्सच्या सीटवर बसणार. मग त्याच्यानंतर अजून बायका येणार आणि मग त्या जाऊन तिकडे राखीव सीटवर बसणार. अच्छा त्यांच्यासाठी आहे ना? तिथं जर एखादा माणूस बसलेला असेल तर त्याला तिथनं उठावणार. दिसत नाही का स्त्रियांसाठी लिहिलंय उठ मला बसू दे म्हणून स्वतः बसणार तिथं. बर स्वतः बसते तिथे बसते द्या. बाजूला स्वतःची बॅग ठेवून बसणार का? बॅगेचं काय कुल दुखते देऊ काही शब्द नीट बरोबर बोलतो. बॅग खाली ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? रोहितजी माइल्ड मी माइल्ड लँग्वेज वापरा. कुला माइल्डच असतोय तिला काय सांगू तुम्हाला? यांना सांगू ठीक आहे. स्त्री बसमध्ये बसून प्रवास करते हे तुम्हाला दिसतं. घरी गेल्यावर तुम्ही तंगड्यापासून मॅच बघत बसलेले असता तेव्हा स्त्री ओट्याशी उभी राहून पूर्ण स्वयंपाक करते हे नाही तुम्हाला दिसत? नाही खरंय तुमचे मॅडम, खरंय. लेडीज फर्स्ट मग अशी खूप प्रॉब्लेम होता ना तुम्हाला? होतच की मग. हा मग सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जेवणारी आई नाही दिसत तुम्हाला? चेतनाजी तुमचे दोन्ही मुद्दे मला पटलेले आहेत. बरोबर हो खरंय. काय पटले तुम्हाला? की आई बनवते जेवण. माझ्या बायकोच्या हातच्या चपात्या खाऊन बघा असं वाटेल त्याच्या आईला का जेलमध्ये चपात्या भाजायला ठेवले काय दिला? काय सांगता अहो त्या राजा माऊलीनं बाहुबली इकडं बनवला असतं ना तर समोर ज्यांची मुडकी उडवाय बायकोच्या चपात्या घेऊन गेलं असतं ती. सांगताय एवढी कडक चपाती आहे? कडक म्हणजी घास तोडाय गेलो की रक्ताची धार लागते इथनं. रक्ताची धार? बापरे. आणि काय सांगताय तुम्ही जेवण बनवूया ते ती? तुम्ही काय हाती आहे तो? एका बाईला स्वयंपाक येत नाही म्हणून तुम्ही सगळ्या बायकांना बोलाल का? मुळात स्त्री पुरुष समानता मगात पासून म्हणताय ना. तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपल्याकडचे सगळे शब्द पुरुष प्रधान आहेत. कस काय सगळे? हो कसं काय? ती झोपडी तो राजवाडा का? तो ती चाळ तो बंगला का? अरे बापरे. मग ती हवेली असती तेव्हा? बिल्डिंग असती तेव्हा? तो टॉवर असतो तेव्हा? ती खोली आणि तो फ्लॅट असतो तेव्हा? मग ती श्रीमंती असती आणि तो भिकारी असती तेव्हा? ती शिकार आणि तो शिकारी असतो तेव्हा? मग ती दारू आणि तो बेवडा असं का बर? सांग मला. पण उलटी ही तीच असते का? आणि वाकारी तो असतो का? रोहितजी काय बोलताय? काय तो ओकारी कुठे असतो? ती ओकारी असते ना. मुळात त्यानं एवढी दलिंदर चर्चा चालू आहे नाही? वा वा. ती ओकारी तो उलटी हे काय तो ती काय चालू आहे? बरोबर आहे. भरीव काहीतरी चर्चा करा ना. मी आता काहीतरी मुद्दे सूद मांडते ते तुम्हाला दलिंदर वाटतंय? तुम्ही माझा अपमान केलेला आहे, माफी मागा. मी त्या अर्थाने बोलूच नाही ना. पण विधान मागे घ्या. आपण विधान मागे घ्या. अरे माझ्या तुमचं विधान मागे घ्या. विधान मागे घ्या. अरे घ्या विधान मागे. अरे तुम्ही मागे घ्या विधान. मॅडम अरे तुम्ही काय कडक बुंदी आहेत काय? एवढं काय कडक होत आहे मग? रोहितजी थांबा. मी बोलत नाहीये. हे
नका बोलू प्लीज, तुमची भाषा तुमच्याकडे ठेवा. नाही नाही पण मी त्या, तुम्ही विधान मागे घ्या. अरे मी त्या विधान मागे घ्या, तुम्हाला पर्सनली नाही, विधान मागे घ्या. अरे घ्या विधान मागे, विधान मागे घ्या विधान. अरे तुम्ही थांबला तर विधान मागे घेईन ना मी. मागे नाही मागे. ठीक आहे, मी विधान मागे घेतो. हा, आणि ही जी काही मी चूक केली त्याच्यासाठी मी ती टपली मारतो, ती झापट मारतो, ती झापट मारतो. ठीक आहे, ते उबुक कभी हाना की मंगे मारला बुक्का मार झाला. हे बघा, स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बा? ही ही चर्चा आहे ना, त्याच्यावर बोला ना. अरे कशाची डोमलाची समानता? नाही, जिथं तिथं लगा चांगली ट्रीटमेंट बायकाचनीच मिळते. मला एक गोष्ट सांगा, आपल्या घरात लग्न कार्य असते कवा? हा असत. लग्नाच्या दिवशी तो आतली जी काही रूम असते मेकअपची, दोन दोन तास बसलेले असतात तिथं. हेअरवालेच नि बोलावणार, मेकअप वालेच नि बोलावणार. आमचा नवरा बाहेर तिकडे चडीव हिंडतोय टॉवेल लावून. शब्द त्यांनी परिस्थिती सांगितली, परिस्थिती. त्या नवऱ्याला लागा तिकडे कपडे बदलायला जागा नाही, आणि ही नवरी सोडून सळकाय मळकाय 20-25 जण आपलं पावडर लावीत बसलेले आहेत मध्ये. वाईज पुरुष जात बरी दिसावी म्हणून त्यांना तिथं फेटं ठेवलेलं असतं नाही का बांधायला? हा 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 असतात. पण ह्यांना त्याचा बी प्रॉब्लेम आहे, ह्यांना साड्या नेसून फेटं बी बांधायचं असते. बर तिथं आतमध्ये दोन तास हेअरस्टाईल बिल करणार, इकडं काय मोरच काढतेल्या बदगच काढतेल्या, एवढं सगळं करून त्याच्यावर बी फेटा घालायचं. मोर तिकडं कुठं मारतोय आत? पॉइंट आहे तुमच्या बोलण्यात, पॉइंट आहे. झालं का फेटा? आमचा आहे फेटा, आम्हालाच पाहिजे का? आम्ही फेटा बांधला तर तुमचा पुरुषी अहंकार ठेचला जातो का? काय नका सांगू दिसला आम्हाला. पुरुषांनीच फक्त फेटा बांधायचा असं कुठे लिहून ठेवलंय? मग सांगा ना मला, आम्हाला पण फेटा बांधायला आवडतो, आम्ही बांधणार. तुम्हाला आमच्याशी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण मेकअप करा, दोन दोन तास मेकअप करा. आम्हाला गरजच नाही ना, कुणी सांगितले? माती घ्यायची, चार तास घालावं असत बसायचे. माती दादा टुबा आणायच्या, सकाळी एक लावती, दुपारची एक लावती, झोपायच्या आधी एक लावती, सकाळी उठून परत आपलं घाशीत बसती. आम्हाला गरजच नाही, आम्ही आपलं मिशू हिकडून एक बॉट फिरवलं, हिकडून एक बॉट फिरवलं, आम्ही रुबाबदार. रुबाबदार आहे, खरं रुबाबदार. आम्हाला त्या थरांची गरजच नाही पावडरच्या. हो हो, फिरवा इकडून एक बॉट, इकडून एक बॉट फिरवा. तुम्ही तुम्हाला पण नाही म्हणते. मग आम्हाला मेकअप आवडतो, आम्हाला मिरवायला आवडतं, आम्ही मेकअप करणार, हेअरस्टाईल करणार, फेटे बांधणार, काय प्रॉब्लेम आहे? मग आम्ही काय साड्या नेसून मंगळागौर खेळत बसू का आता? खेळा ना. काय बोलताय, कळतंय तुम्हाला? खेळा, कोणी अडवलंय तुम्हाला? काय मुळात आम्ही चार बायका एकत्र येऊन मंगळागौर खेळतो. हो हो हो, हे चार पुरुष एकत्र येऊन बाटल्या उघडून चंगळागौर करतात. दुसरं येतं काय बेवड्यांना? बेवडं म्हणायचं नाही. हे बघा माझा तुम्ही बेवडं म्हणलेलं आता. बेवडं काय? तुम्ही अखिल पुरुष जातीला का बर बेवडं म्हणलाय? बेवडं म्हणू शकत नाही तुम्ही. गोष्ट लक्षात ठेवा, कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे. काय? जंगलातलं प्रत्येक झाड हे केवडा नसतं, आणि हलणारा प्रत्येक माणूस हा बेवडा नसतो. चांगली कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे, कळलं का? त्यामुळे तुम्ही बेवडं म्हणू शकत नाही आम्हाला. चुकीच बोलताय तुम्ही त्या ठिकाणी. नाही, यांना खूप प्रॉब्लेम होता ना, मग अशी आमच्या मेकअपवर आले, आमच्या हेअरस्टाईलवर आले. मी तर म्हणते एक दिवस नऊवारी साडी नेसा, तांब्याभर पाणी प्या, आणि तासभर तसेच बसा, मग कळेल काय होतं ते. कळलं का? भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली ना, पण स्त्रियांना पब्लिक प्लेस मध्ये स्वच्छ बाथरूम मिळतात का हो? मी काय करू त्याला? सांडस मांडत बसू का मी आता? मी काय करायचं? तुम्ही सगळं पर्सनली का घेता? मी तुम्हाला बोलली का? जनरल स्टेटमेंट केलेले, असं काय करताय? जनरल स्टेटमेंट करते ना मी. हे का मध्ये मध्ये बोलताय? तुम्हाला दिला ना बोलायला चान्स, त्यांना बोलू द्या आता. प्लीज बोला, बोला. तुम्ही मोकळे होता, रस्त्याच्या कडेला पायवर करून जालात मोकळे. कमी का कुत्रा आहे जावा? पायवर करून मुझी कुत्रा आहे का? मी हा शब्द वापरलाय बोलते बघा, मी हा शब्द वापरलाय. कुत्रा आहे का? मी पायवर करून बोललेच नाही मुळात. पायवर करून काय म्हणताय? मुद्द्यावर हा या पटकन. अहो लक्षात घ्या, निसर्गाने सुद्धा जास्तीत जास्त वेदना सहन करण्याची क्षमता स्त्रीला दिलेली आहे. स्त्रीला? हो, म्हणून तर तिच्या उदरात एक जीव असतो. प्रसूती वेदना कोणाला होते? स्त्रीला, नारीला, कुठल्याही मादीला.
पुरुषावर एवढी जबाबदारी त्यांनी दिलेलीच नाहीये, कारण पुरुष स्त्री एवढी वेदना सहनच नाही करू शकत. त्यांनी हा फरक केलाय, तुम्ही कोण मोठ्या टिंग्या मारणार आहे? स्त्री ही सगळ्यात सहनशील असते, आणि तुम्ही त्या सहन शक्तीचा अंत बघता. ज्या समाजात बलात्कार करणारे पुरुष तुरुंगातून बाहेर यावे म्हणून मोर्चे काढले जातात, तो पुरुष बाहेर आल्यानंतर काही विशिष्ट लोक त्याची आरती करतात, आणि मग बहुसंख्य लोक काहीही न बोलता पटत नसलं तरी सुद्धा शांतपणे सहन करतात. त्या समाजात आपण चर्चा करणार आहोत स्त्री पुरुष समानतेवर. नाही नाही पण चेतना मॅडम, तुम्ही नीट बघितलं तुम्हाला कळेल त्यांना वावळणाऱ्या ह्या बायकाच असते त्या पुढं पुढं. नाही नाही नीट बघा तुम्ही. खरंय खरंय रोहितजी, तुमचे पण खरंय. चेतनाजी तुम्ही आत्ता मुद्दा मांडला तो पण खराय. मुळात आहे ना आपण स्त्री पुरुष म्हणून एकमेकांकडे न बघता माणूस म्हणून बघितलं ना तर स्त्री पुरुष हा भेदच नष्ट होईल. आणि कसं आहे, जेव्हा मुलं लहान असतात त्यांचं वय संस्कारक्षम असतं, त्या वयात पालकांनी रुजवलं पाहिजे. पण आपण भलतंच काहीतरी शिकवतो, ही पुरुषांची काम आहे, ही स्त्रियांची काम आहे, ही स्त्रियांची कर्तव्य आहेत, हे पुरुषांचे हक्क आहेत, हे सगळं आपण त्यांना शिकवतो, पण माणूस म्हणून काय जबाबदाऱ्या आहेत त्या सांगतच नाहीत. आपण स्त्री पुरुष म्हणून नाही तर माणूस म्हणून एकमेकांकडे बघितलं पाहिजे. आणि मला वाटतं आजच्या चर्चेचा निष्कर्ष हाच आहे. तुम्ही दोघंही इथे आले, खूप छान छान मुद्दे तुम्ही मांडले, त्याबद्दल मी तुमचे गैरे गैरे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय म्हणाल तर साधा? वा 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 बहारदार. सगळ्यात आधी जोरदार टाळ्या विनायक पुरुषोत्तम साठी. अप्रतिम लेखक तो आहे पण टाळी ती आहे. ये बात फार उत्तम विषय अप्रतिम पद्धतीने मांडला. मुळात तरी तो कागदावर मांडला आणि त्याचं सादरीकरण तुम्ही तिघांनी लाजवाब केलं. लाजवाब हा कायम चर्चेचा विषय आहे पण त्यातनं विनोद निर्मिती होऊ शकते हे खरोखर सरप्रायझिंग आहे. आणि या विषयाबद्दल बोलायचं झालं तर आपलं सगळं कुटुंब हे स्त्री पुरुष समानता मानणार आहे. yes. आणि ते नावापासून आपण सिद्ध करतो कारण तो महाराष्ट्र आणि ती हास्य जत्रा. चेतना अफाट कन्व्हिक्शन, अफाट आणि सुपर परफॉर्मन्स, सुपर. आणि स्त्री ही सर्वात मोठी शक्ती आहे हे निर्विवाद आहे, दुमतच नाही त्याबद्दल काय प्रश्नच नाही. श्याम्या रुबाबदार दिसतोयस, खट्याळ नाही पण रुबाबदार दिसतो. मजा आली, मस्त हँडल केलंस तू. सावत्या अप्रतिम अप्रतिम, उत्तम विनोद सादर करणारा पुरुष किती सुंदर दिसू शकतो याचं तू उत्तम उदाहरण. ला जवाब खूप मजा आली. सही. माझी एक कळकळीची विनंती आहे की विनायक पुरुषोत्तमला स्टेजवर बोलवा, मला त्यालाही भेटायचंय. बॉईज टीम इथे आलेली आहे. सुमंत काय म्हणशील? रे बाप रे बाप, खूप मजा आली तुमची महाचर्चा बघताना. आणि शेवटचं मी एवढंच म्हणेन की महिलांचा आणि गर्ल्सचा रिस्पेक्ट करणारे हेच खरे बॉईज. खूप मस्त झालं परफॉर्मन्स. थँक्यू.